सिडको नोड मधील नवीन पनवेल विभागातील रहिवाशांना अनेक दिवसांपासून पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत होते. त्या पार्श्वभूमीवर भाजपच्या नगरसेवकांनी सिडकोकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून नवीन पनवेल मधील पाणी प्रश्न मार्गी लागलाय. सेक्टर 1S मध्ये शबरी हॉटेल जवळ सुरू असलेल्या या कामाची पाहणी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉक्टर कविता चौतमोल, उपमहापौर चारुशीला गरत यांनी सोमवारी केली आहे. नवीन पनवेल विभागात विशेषतः सेक्टर 9 आणि 10 मध्ये अनेक दिवसांपासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. या समस्येकडे महापालिकेच्या प्रभाग 16 मधील नगरसेवकांनी सिडकोचे लक्ष वेधले. महापौर डॉक्टर कविता चौतमोल, नगरसेवक संतोष शेट्टी, समीर ठाकूर आणि राज्यश्री वावेकर यांनी सिडकोकडे या समस्येबाबत पाठपुरावा केला असून त्यास यश मिळालंय. शबरी हॉटेल जवळील जलवाहिनीला टॅपिंग करण्यात आलं आहे, त्यामुळे उच्च दाबाने आणि सुरळीत पाणी पुरवठा होणार आहे. या कामाची पाहणी करतेवेळी शिक्षण सभापती विद्या गायकवाड, नगरसेविका अॅडव्होकेट वृषाली वाघमारे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक आणि मान्यवर उपस्थित होते.